नमस्कार, मी गुरुप्रसाद कानिटकर। लोकमान्य टिळकांच्या अर्थविषयक विचारांवरती आपण बोलतोय आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलं की लोकमान्यांचे अर्थशास्त्रीय विचार, स्वराज्याची तयारी आणि राष्ट्रीय अर्थकारणाचा पाठपुरावा त्यांनी कसा केला। या भागामध्ये आपण बघणार आहोत लोकमान्यांच्या आर्थिक विचारसरणीत हाताळले गेलेले मुख्य विषय म्हणजे आर्थिक समस्यांची कारणं, त्यांच्यावरचे उपाय आणि त्यांची अर्थशास्त्रावरची दृष्टी। लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखांद्वारे भारतातल्या पुढच्या समस्या, म्हणजे आता पुढच्या काही समस्या मी सांगणार आहे, त्याच्यावरती अत्यंत कठोर भाषेमध्ये प्रकाश टाकला होता। पहिला मुद्दा, औद्योगिक पारतंत्र्य हे अत्यंत दुःखद आहे। पुढचा मुद्दा, यंत्रनिर्मिती हेच औद्योगिक प्रगतीचं मर्म आहे। भांडवल, औद्योगिक चातुर्य आणि यंत्रशिक्षण नसल्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी फार रेंगाळावं लागतंय, परंतु असं निराश होऊन रडत बसण्यात काय फायदा आहे? त्याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही। लहान प्रमाणात का असेना, पण जर का भारतामध्ये उद्योगधंदे सुरू झाले तरच भांडवलाचा संचय होईल। लोकांनी आपल्या अल्प उत्पन्नातूनच भांडवल निधी जमा केला पाहिजे। म्हणजे याचं आदर्श उदाहरण सांगायचं तर पैसा फंड। परकीय कर्जाच्या व्याजाचा बोजा याच्यामुळे कमी व्हायला मदत होईल। आपलं चातुर्य पणाला लावून आपण भारतीय लोकांना रोजगार देऊ शकलो पाहिजे। कारखानदारी मध्यम वर्गालाही शक्य आहे। आळस, अल्पसंतुष्ट प्रवृत्ती आणि परकीयांचा आश्रय घेण्याची वृत्ती आपण बदलली पाहिजे। हिंदुस्थानसाठी स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी एक निराळं अर्थशास्त्र आता आपल्याला पाहावं लागेल किंवा त्याचा आपल्याला विचार करावा लागेल असं लोकमान्यांचं म्हणणं होतं। देशकाल परत्वे अर्थशास्त्रासारख्या व्यावहारिक शास्त्राची तत्व ही नेहमी बदलावी लागतात असं लोकमान्यांचं स्पष्ट मत होतं। त्यासाठी देशकाल परत्वे बदलणाऱ्या या नवनव्या अर्थशास्त्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे, आपल्याला ती माहिती असली पाहिजेत असं लोकमान्यांना कायम वाटत होतं। आणि म्हणून एतद्देशीय विद्वानांनी अर्थशास्त्रावरती स्वतंत्र संशोधन आणि लेखन करायला हवं आणि ते फार मोठ्या प्रमाणावरती करत नाहीयेत अशी त्यांनी खंत बोलून दाखवलेली होती। पुढे ते म्हणतात की पारंपरिक शिक्षणापेक्षा नवं औद्योगिक शिक्षण आणि व्यवस्थापन हे आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे। 1904 साली केसरीमध्ये त्यांनी अशा आशयाचा एक अग्रलेख लिहिलेला होता। लहान उद्योगधंदे काढण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षणाचे कारखाने काढले पाहिजेत। औद्योगिक प्रशिक्षणाचे कारखाने काढले पाहिजेत म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग स्कूल्स काढली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं। व्यापार शिक्षणही त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये दिलं गेलंच पाहिजे। आणि जर का असं घडलं तर या स्वदेशीच्या योगाने पुढे बहिष्काराची प्रक्रिया घडेल असं लोकमान्यांचं म्हणणं होतं। पुढे लोकमान्य स्वराज्याच्या पूर्वतयारीबद्दल बोलताना म्हणतात की या तयारीची सुरुवात ही भारताच्या आर्थिक स्वयंपूर्णतेमधून होईल। साहस, चातुर्य, सामग्री याचा बुद्धिनिष्ठ वापर जर आपण करू शकलो तर ही चळवळ नक्की यशस्वी होईल। अर्थशास्त्राची दृष्टी, लोकमान्यांची अर्थशास्त्राची दृष्टी कशी होती, अर्थशास्त्राकडे ते कशा पद्धतीने पाहत होते हे आपण बघूया। त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकीसारखं उत्पन्नाचं दुसरं मोठं साधन आम्हाला आता शिल्लक राहिलेलं नाही। सरकारी नोकरी, वकिली, बॅरिस्ट्री हे सगळे धंदे उसाच्या चरकाप्रमाणे धनोत्पादक आहे, तर वाळूच्या चरकाप्रमाणे केवळ इकडची वाळू तिकडे नेणारे किंवा उत्पन्न झालेल्या धनाची फक्त वाटणी करणे एवढाच त्यांचा उपयोग आहे, बाकी त्यांचा काहीही उपयोग नाही असं त्यांचं स्पष्ट प्रतिपादन होतं। आणि असं केलं तर याच्यानी भारत देशाला त्याचा कुठलाही फायदा होणार नाही हे त्यांना माहिती होतं। किंबहुना नाण्याची स्वतः किंमत करता येत नसून नाण्याची किंमत म्हणजे पैशाची किंमत ही इतर पदार्थांमध्ये केली जाते, पैशाची किंमत ही त्याच्या विनिमयावरती ठरते असं त्यांचं म्हणणं होतं। अर्थशास्त्र तज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ हे आपल्याला माहिती असतील, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुष्कळांचं हित हे अनिर्बंध ठेवल्यामुळे इंग्रजांचं हित साधत होतं। इंग्रजी अर्थशास्त्राचा हा सिद्धांत सदोष होता असं लोकमान्यांचं म्हणणं होतं। लोकमान्यांच्या स्वदेशी अर्थकारणाला देशाचं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अर्थातच भारत देशाचं, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य अभिप्रेत होतं, आर्थिक स्वातंत्र्य। शेतीची सुधारणा म्हणजे नुसत्या पिकांची सुधारणा नाही, तर त्या पिकापासून जो माल तयार होतो तो माल तयार करण्याचे कारखानेही आपल्याच देशामध्ये तयार झाले पाहिजेत असं त्यांनी एका अग्रलेखामध्ये म्हटलेलं होतं। यात सुद्धा व्यापक दूरदृष्टीचा त्यांच्या प्रत्यय येतो आपल्याला। निरनिराळ्या खेडेगावातून 10-5 एकर जमिनीचा तुकडा घेऊन त्यात शेती करून सुखवस्तू राहणारे शेतकरी जेव्हा लोकांच्या नजरेला पडतील
तेव्हाच आमची खरी आर्थिक सुधारणा झाली असं म्हणता येईल असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. हे नैतिक अधपतन हे आमच्या आर्थिक स्थितीचं महत्वाचं कारण आहे असंही ते 11 मे 74 एका लेखामध्ये असं म्हणतात. मग अशा प्रकारचं अर्थकारण समर्थपणे राबवण्याचं साधन कुठलं याबद्दल लोकमान्यांचा विचार हा अत्यंत व्यापक आहे. कदाचित असं म्हणू शकतो आपण की तो काळाच्याही थोडासा पुढचा होता. तो काय होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यातल्या सरकारच्या वाट्याबद्दल परतंत्र आणि स्वतंत्र अवस्थेमध्ये असताना खूप कमी लिहिलं गेलंय. ते एकदम मोठ्या प्रमाणावरती लोकांनी लिहिलं पाहिजे आणि ते सरकारला न लिहिता सामान्य लोकांना त्यांना कळेल अशा भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की जेव्हा सरकार हे असं अर्थकारण करू शकतं तेव्हा असं अर्थकारण सरकार धरून पुढारी आणि पुढारलेल्या ज्ञातींनी केलं पाहिजे. म्हणजे जे कोणी समाजातले त्या काळातले पुढारी होते, न्यायमूर्ती रानडे होते किंवा इंग्लंडमध्ये दादाभाई नौरोजी होते, स्वतः लोकमान्यही त्याच्यामध्ये काही अपवाद नव्हते, या सर्व लोकांनी ते केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. सारांश, परस्पर सहाय्यकारी मंडळाचे भागीदार होऊन आपली स्थिती सुधारण्या इतके ऐपतदार किंवा लोभाचे शेतकरी या देशामध्ये नसल्यामुळे हल्लीचा कायदा हा आमच्या ग्रामसंस्थेप्रमाणेच कायदेबुकात मृतप्राय पडून राहण्याचा संभव आहे. 17 नोव्हेंबर 1903 साली त्यांनी जो अग्रलेख लिहिला त्याच्यामधला हा मजकूर होता. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कौटिल्य म्हणजे चाणक्य, आर्य चाणक्य याचं अर्थशास्त्र आणि लोकमान्यांचं गीता रहस्य म्हणजे कर्मयोगशास्त्र याच्यामधलं जे काही अर्थशास्त्र त्यांनी सांगितलं होतं याचा तुलनात्मक विचार आपण करणार आहोत. धन्यवाद. एके एके